नमस्कार मंडळी, आगरी बेजवानीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण आणखीन एक आगरी रेसिपी करणार आहोत, ते म्हणजे मसालेदार बांगडा. त्याच्यासाठी मी ते दोन बांगडे घेतलेले आहेत, साफ करून घेतलेले आहेत, स्वच्छ धुवून सुद्धा घेतलेले आहेत. तर आज आपण मसालेदार बांगडे करणार आहोत. तर हे दोन बांगडे घेतलेले आहेत, थोडंसं आपण मीठ लावून घेऊया आणि मीठ लावून आपण त्यांना 15-20 मिनिटं बाजूला ठेवून देऊया. तर बांगडे बनवण्यासाठी वाटण तयार करून घेऊया. खूप साधी सोपी आणि सरळ अशी रेसिपी आहे, तुम्हाला नक्कीच आवडेल रेसिपी. मात्र शेवटपर्यंत बघा, आणि तुम्ही जर माझं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. इथे तुम्हाला खूप साऱ्या आगरी पद्धतीच्या रेसिपी बघायला मिळतील. लसूण, 4 मिरच्या, कोथिंबीर आणि 1 इंच आलं घालायचं आहे. तर आलं हे बारीक चिरून घालत आहे. 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा हळद, प्रत्येकाच्या टेस्टनुसार हिंग स्किप केलं तरी सुद्धा चालेल. 1 चमचा होईल इतकं जिरं, 1 थोडेसे तीळ, 1 थोडेसे धने. हे सर्व आपल्याला मिक्सर मधून पेस्ट करून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकता जाडी भरडी अशी पेस्ट तयार झालेली आहे. आता आपण यामध्ये थोडंसं पाणी घालूया. पाणी घातल्यानंतर पुन्हा याला व्यवस्थित पेस्ट करून घेऊया. 2 कोकमाचे ताप टाकत आहे. आता याची एक फाईन पेस्ट करून घेऊया. तुम्ही बघू शकता खूप छान अशी पेस्ट तयार झालेली आहे. गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे आणि बांगड्यांना चांगलं मीठ लावून 15-20 मिनिटं झालेली आहेत. आता आपण रेसिपीकडे वळूया. तर पातेल्यामध्ये तेल घालून घेऊया. तेल घातलेलं आहे. आता आपण तयार केलेला मसाला त्यामध्ये घालून घेऊया. तेल गरम झालेलं आहे. आता आपण त्यामध्ये मसाला घालून घेऊया. तयार केलेला सगळा मसाला यामध्ये घालायचा आहे. आणि हा मसाला आपल्याला चांगला तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. पातेलीच्या तळाला मसाला अजिबात करपून द्यायचा नाहीये. तुम्हाला इथे दिसते मसाला सुकलेला आहे, तर त्यामध्ये मी थोडस हे भांड धुतलेलंच पाणी घालत आहे. पाणी घातल्याने जे तळाला मसाला चिकटला होता तो निघलेला आहे, म्हणजे तो आता मसाला करपणार नाही. कारण जर मसाला करपला तर तुमच्या ह्या मसालेदार बांगड्यांची चव मात्र बिघडेल. तुम्हाला जर त्याची ओरिजिनल चव घ्यायची असेल तर मसाले अजिबात करपून द्यायचे नाहीयेत. तुम्ही बघू शकताय तेल सुटायला लागलेलं आहे. पातेलीच्या कडेला देखील जे मसाले लागले आहेत ते सुद्धा आपण काढून घ्यायचे आहेत, म्हणजे कडेला देखील आपण करपून द्यायचं नाही आहेत. तर मसाला परतून झालेला आहे. आता यामध्ये आपण पाणी घालून घेऊया. बांगडे शिजायला जितकं पाणी लागेल तितकंच पाणी घालायचं आहे, जास्त पाणी घालायचं नाहीये.
तर मैत्रिणींनो, ही ग्रेव्ही तयार झालेली आहे। आता या ग्रेव्हीमध्ये आपल्याला बांगडे सोडायचे आहेत। बांगड्यांना आपण मीठ लावलेलं आहे, थोडस चवीपुरतं मीठ टाकूया, जास्त एक बारीक चिरलेला टॅमॅटो घालूया, आणि या बांगड्यांवर झाकण देऊन 5 ते 7 मिनिटं याला मंद आचेवर शिजवून घेऊया। 5 मिनिटं झालेले आहेत, झाकण काढून बघूया। खूप छान, आता हे बांगडे पलटून घेऊया, मस्त। यामध्ये आता आपण काळ्या खोबऱ्याचं वाटण घालूया, 1 चमचा होईल इतकं वाटण घालायचं आहे। अग्री लोक काळ्या खोबऱ्याचंच वाटण वापरतात, वाटण करायची पद्धत खूप सोपी आहे। खोबरं भाजायचं, ते काळं होईल इतकं भाजायचं आहे आणि कट करून ते मिक्सरला लावून घ्यायचं आहे। सुकच वाटायचं आहे, पाणी बिलकुल टाकायचं नाही, आणि हे वाटण तुम्ही फ्रीजमध्ये 15 दिवस चांगलं स्टोअर करू शकता। आता यावर आपण कोथिंबीर घालूया आणि मंद आचेवर याला पुन्हा 2 ते 3 मिनिटं बिना झाकणाचं शिजवून घेऊया। कोणतंही कालवण किंवा भाजी किंवा मटणाची रेसिपी, चिकनची रेसिपी ही मंद आचेवर शिजवल्याने ती खूप रुचकर लागते। तर आता आपण हे 2 मिनिटं चांगलं शिजवून घेऊया, झाकण द्यायचं नाही आहे। नेहमीप्रमाणे कोथिंबीर शिजवायची आहे, त्याच्यात आपण थोडासा गरम मसाला वरून भुरभुरायचा आहे। अर्धा चमचा वेल इतकंच घालायचं आहे ते, आणि हे रेसिपी तयार झाल्यानंतर हा मसाला घातलेला आहे आणि तो खूप छान असा मसालेदार खाताना लागणार आहे। तर तुम्ही बघू शकता खूप छान मंद आचेवर बुडबुडे येत आहेत, वाफ देखील खूप छान येत आहे। असं आपण 2 मिनिटं यानं कुक करणार आहोत, 2 मिनिटातले 1 मिनिट तर झालेलंच आहे। तुम्ही बघू शकताय खूप छान मासे दिसत आहेत। तर मैत्रिणींनो, मसालेदार बांगडे तयार झालेले आहेत, ग्रेव्ही सुद्धा खूप छान झालेली आहे, कलर देखील खूप छान आलेला आहे। मटणालाही मागे टाकेल इतकी याची सुंदर अप्रतिम अशी चव येते, तुम्ही बघू शकताय। याच्यावर चांगली तर्री देखील आलेली आहे आणि कलर तर काय सांगू, खूपच अप्रतिम आलेला आहे। तर मैत्रिणींनो, तुम्ही अशा प्रकारे नक्कीच मसालेदार बांगडे बनवून बघा, तुमच्या घरच्यांना मस्त आवडतील, ताव मारून नक्कीच जेवतील। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असल्यास ट्राय करून बघा, तुमच्या घरच्यांना खाऊ घाला, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना ही रेसिपी आवडते। आमच्या घरात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना हे बांगडे खायला आवडतात। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असल्यास नक्कीच ट्राय करा, तुमच्या देखील घरच्यांना खायला घाला आणि नक्कीच आवडतील। आणि अशा प्रकारचे मसालेदार बांगडे हे तांदळाच्या भाकरीसोबत खूपच छान लागतात। तांदळाची भाकरी नसेल तर हा जो लपतपीतपणा त्याला आलेला आहे, हा भातासोबत देखील खूप छान लागतो। तर तुम्ही नक्कीच हे ट्राय करा, तुमच्या घरच्यांना खाऊ घाला, आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असल्यास नक्कीच लाईक करा, लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका। आणि अजूनही माझं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि पुन्हा एकदा भेटूया, 2 मिनिटं झालेली आहेत, आता आम्ही गॅस बंद करून घेते।
गॅस बंद करून झाल्यानंतर त्यावर झाकण देऊया, म्हणजे हे बांगडे चांगले गरम गरम राहतील आणि हे गरम गरमच खायला खूप मजा येते. तर मैत्रिणींनो, अशा अशा प्रकारे मसालेदार बांगडे तयार झालेले आहेत.